गेल्या 3-4 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा हाहाकार मसलेला आहे. मराठवाड्यामध्ये गंभीर परिस्थिती आहे. प्रत्येक तालुका गावामध्ये जिल्ह्यामध्ये पाण्याच्या हाहाकारामुळे संपूर्ण गावाचे गाव उद्ध्वस्त झाले, शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले, जमिनी उद्ध्वस्त झाल्या. आज लोकांना घरामध्ये खाण्यासाठी अन्नधान्य सुद्धा नाहीये. अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा कहर आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडला आणि मराठवाड्याची स्थिती तर आजची खूप खराब आहे आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे. शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी हा संकटामध्ये सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना माझी परत विनंती आहे की वारंवार निसर्ग हा शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आजूबाजूला फिरत आहे. शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे, पण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांचा पाय सुद्धा पडला नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना अजून पुन्हा विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, या शेतकऱ्यांच्या वतीनं जे आज ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या. स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जा. तुमचा कृषी मंत्री कुठे आहे ते दिसत नाहीये. तुमचे जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत ते दिसत नाहीये. मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर निघाला तयार नाहीये. आता या अशा संकटामध्ये वारंवार जर राज्याचा मुख्यमंत्री जर बाहेर निघत नसेल तर मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या आधी जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पडले नाही, हे नुकसान भरपाई जर ताबडतोब त्यांना दिली नाही मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, तर शेतकरी येणाऱ्या काळामध्ये मातोश्रीवर आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मातोश्रीवर नक्की शेतकरी पोहोचतील आणि मुख्यमंत्र्यांची दिवाळी खराब करतील.